गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग। सगळ्यांना परिचित असेलच मी, कारण की आपण शो लॉन्च केला आहे। आपल्या शोचं नाव आहे कोण बनेगा चॅम्पियन। काही विद्यार्थ्यांनी बघितलं असेल यूट्यूबला, किती जणांना माहित आहे कोण बनेगा चॅम्पियन? तर मग आम्हाला पैसे मिळणार का? तुम्हाला पैसे नाही मिळणार याच्यामध्ये, तुम्हाला मोठं बक्षीस मिळणार आहे। बक्षीस पाहिजे सगळ्यांना। ठीक आहे, आता सगळ्यांसाठी तुमच्यासाठी एक क्वेश्चन असा आहे की ज्याच्यामध्ये या क्वेश्चनचा आन्सर ज्या विद्यार्थ्याला माहीत असेल आणि फास्टमध्ये हात वरती करायचा आणि आन्सर द्यायचा। सोडणार का सगळ्यांना? सगळ्यांसाठी क्वेश्चन असणार आहे। आणि आपल्या शोचे नियम असे आहे की जो विद्यार्थी ह्या क्वेश्चनचं ज्या प्रश्नाचा आन्सर देईल त्याला या हॉट सीटवरती बसण्याचा मान मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर त्याला पुढं समोर 5 क्वेश्चन विचारला जाणार आहे आणि जे काही बक्षीस असणार आहे त्याला आपण ते देणार आहे। सूचना करायला सगळ्यांना जायचं क्वेश्चन कडे। इंटरेस्टेड आहात? ठीक आहे, जाऊया आपण क्वेश्चन कडे। तुमच्यासाठी पहिला क्वेश्चन आहे सर्वांसाठी आणि ज्याला आन्सर येत आहे त्याने फास्ट मध्ये आन्सर हातवरती करायचं। तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता धर्मग्रंथ ख्रिश्चन धर्माशी निगडित आहे? खालीलपैकी कोणता धर्मग्रंथ ख्रिश्चन धर्माशी निगडित आहे? ऑप्शन ए बायबल, ऑप्शन बी गुरु ग्रंथ साहिब, ऑप्शन सी कुराण, ऑप्शन डी भगवद गीता। बायबल। आणि बायबल हे आन्सर बरोबर आहे ज्यांचं। ठीक आहे, सगळ्यांनी खाली बसा। बऱ्याचशा मुलांनी बायबल उत्तर दिलं नाही, बरोबर आहे। आता सेकंड क्वेश्चन असा असणार आहे, कारण की तुमच्या विद्यार्थ्यामध्ये सगळ्यांमधनं आपल्या एक विद्यार्थी निवडायचा आहे, बरोबर आहे। तो त्या सीटवरचा मानकरी ठरणार आहे। सेकंड क्वेश्चन असा आहे तुमच्यासाठी, आता जो विद्यार्थी फास्ट मध्ये पहिला हात वर करत त्याला चान्स दिला जाणार, बरं का? कळालं सुद्धा। प्रश्न असा आहे, त्रिरत्ने कोणी लिहिले? ऑप्शन ए गौतम बुद्ध, ऑप्शन बी वर्धमान महावीर, ऑप्शन सी ए व बी दोन्ही बरोबर आहे, ऑप्शन डी ए व बी चूक। गौतम बुद्ध। वर्धमान महावीर बरोबर आंसर आहे। टाळ्या वाजवते त्यासाठी। तुझं नाव काय? स्वराज। स्वराज समोर आहे, तो आज आपला हॉट सीटचा मानकरी ठरला आहे, त्यासाठी आपण इथं डाळा उमटवू द्या। स्वराज शेरवंती पासच आहे। आता स्वराजसाठी समोरचे जे काही 5 क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये स्वराजने आन्सर जर बरोबर दिले 5 क्वेश्चनचे त्याला आपला एक रिवॉर्ड जे का बक्षीस ते मिळणार आहे। त्याला स्वराजसाठी पहिला क्वेश्चन आहे, सिंपल साधा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तुम्ही नाही सांगायचं आहे, फक्त स्वराज सांगणार आहे। जगातील सर्वात मोठा खंड कोणता? ऑप्शन ए आशिया, ऑप्शन बी आफ्रिका, ऑप्शन सी उत्तर अमेरिका आणि ऑप्शन डी श्रीखंड। जगातला सर्वात मोठा खंड कोणता? ऑप्शन ए आशिया, ऑप्शन बी आफ्रिका, ऑप्शन सी उत्तर अमेरिका आणि ऑप्शन डी श्रीखंड। आशिया। स्वराजचा आन्सर आहे आशिया। अजून एकदा विचार करा। शुअर? एको लॉक करणं जात्या। आणि पहिलंच हे जे आन्सर आहे स्वराज आन्सर हे बरोबर आन्सर आहे। डाळा उमटवते स्वराजसाठी। स्वराज याच्यासाठी दुसरा क्वेश्चन असा आहे, हे कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागते? कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागामध्ये विभागते? ऑप्शन ए कर्कवृत्त, ऑप्शन बी मकरवृत्त, ऑप्शन सी विषुववृत्त आणि ऑप्शन डी यापैकी नाही।
अजून एकदा विचार करा, क्वेश्चनचा आंसर जर माहित असेल तुम्हाला, एक लाईफलाईन आहे, तुम्ही एका आज क्वेश्चन पाहिजे एका क्वेश्चन साठी सरांची किंवा कोणाची मदत घेऊ शकता. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागामध्ये विभागते? त्यांनी पहिला आन्सर दिला होता कर्कवृत्त, परंतु ते त्यांच्या आन्सर वरती शुअर नव्हते, ठाम नव्हते. आणि सेकंड ऑप्शन, सेकंड उत्तर दिलं त्यांनी विषुववृत्त. आणि हे जे आन्सर आहे हे बरोबर आन्सर आहे. टाळ्या वाजवून आता स्वराज यासाठी तिसरा क्वेश्चन असा आहे, महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? जे काही महाराष्ट्राचं पठार आहे ते कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? त्याच्यामध्ये ऑप्शन आहे बेसॉल्ट, ऑप्शन बी अग्निजन्य, ऑप्शन सी वाळूचा खडक, आणि ऑप्शन डी चून खडक. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? ऑप्शन ए बेसॉल्ट, ऑप्शन बी अग्निजन्य, ऑप्शन सी वाळूचा खडक, आणि ऑप्शन डी चून खडक. तुमचा टाइम स्टार्ट झालाय, 30 सेकंद आहे तुमच्याकडे. हवा असेल तर तुम्ही पब्लिक मधून एक मत घेऊ शकता, आता जर माहित नसेल तर. नाही माहिती असतात. हा मॅडम, हा सांगा पाठीमागा. मॅडमचा आन्सर आहे बेसॉल्ट. आणि मी स्वराजला विचारेन की तुम्ही मॅडम सोबत जाणार लॉक करणं जाते बेसॉल्ट, एक बार और विचार कीजिए. आणि बेसॉल्ट खडक हे बरोबर आन्सर आहे. आता मात्र स्वराजकडे कुठलाही सहारा उरलेला नाही, आता फक्त दिसते घ्यायचे. अजून दोन प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यायचे ज्याच्यामध्ये, त्याच्यानंतर त्यांना बक्षीस मिळणार आहे. त्यांच्यासाठी चौथा क्वेश्चन असा आहे स्वराजसाठी, खालीलपैकी कोणता क्रमांक रुग्णवाहिकेचा क्रमांक आहे? खालीलपैकी कोणता क्रमांक अपुरस याचा क्रमांक आहे? ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 101, ऑप्शन सी 102, आणि ऑप्शन डी 108. खालीलपैकी कोणता क्रमांक रुग्णवाहिकेचा क्रमांक आहे? ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 101, ऑप्शन सी 102, आणि ऑप्शन डी 108. टाइम स्टार्ट झालाय. तीस सेकंद आहे, काही करायचे नाही, कुठले शांत त्याला उत्तर द्या. शिकवलंय शिकवलंय. अजून एकदा विचार करा, एकदा 100 किंवा ऑप्शन सी. सी जे आन्सर आहे ते 102 आहे. 100 की 102? 102. 102. कन्फ्यूज आहात? फायनल कुठला लॉक करणार? कुठल्या ऑप्शनला लॉक करणार? 102 या ऑप्शनमध्ये लॉक करणार आहे. आणि हे जे सेकंड लास्ट आन्सर आहे हे बरोबर आन्सर आहे. टाळ्या वाजवून
आता त्याच्यापूर्वी मी स्वराजाला विचारले की तुमचं स्वप्न काय, स्वराजाचं स्वप्न काय, आमच्या ऑडियन्सला सांगाल का? इंजिनियर व्हायचं. इंजिनियर व्हायचं यांचं टाळा होऊन जाऊ द्या, यांना इंजिनियर बनायचं आहे. आणि स्वराजासाठी शेवटचा क्वेश्चन असणार आहे, दमदार क्वेश्चन, सोपा क्वेश्चन, पक्षी सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामध्ये पाचवा क्वेश्चन असा आहे स्वराज तुझ्यासाठी, हडप्पा शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे? हडप्पा शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे? ऑप्शन ए रावी, ऑप्शन बी सिंधू, ऑप्शन सी सतलज आणि ऑप्शन डी बियास. हडप्पा शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे? ऑप्शन ए रावी, ऑप्शन बी सिंधू, ऑप्शन सी सतलज आणि ऑप्शन डी बियास. सिंधू नदी. अजून एकदा विचार करा, शेवटचा क्वेश्चन आहे. सिंधू नदीच्या किनारा. सिंधू के रावी. अजून एकदा विचार करा, 30 सेकंद आहे, हे करण्याची काहीच आवश्यकता नाही. सिंधू के रावी. रावी नदी. रावी कन्फर्म. आणि स्वराजने बघता बघता 4 क्वेश्चनचे आन्सर बरोबर दिले. आणि 5 क्वेश्चनचा आन्सर आहे बरोबर आन्सर आहे. स्वराज चांगल्या प्रकारे खेळला आहे. जे काय बक्षीस आहे ते आपण स्वराजला दिलं जाणार आहे. मी आठव सरांना विनंती करेल की त्यांनी जे बक्षीस आहे ते स्वराजला द्यायचं आहे. तुम्हाला पण सांगितलं तुम्ही पण बक्षीस जिंकू शकता. ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू.